कर्नाटक पोलिसांच्या सतर्कतेमुळे शिरपूर तालुक्यातील जोयदा येथील देशी बनावटी पिस्तूल बाळगणारा तालुका पोलिसांच्या ताब्यात. 72,400 रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कर्नाटक राज्यातील एका गुन्ह्यातील अटक आरोपीच्या मोबाईल फोनची तपासणी करत असताना त्याचे मोबाईल फोनमध्ये फोटोत देशी बनावटीच्या पिस्तूलसह एक फोटो आढळून आल्याने त्यांनी आरोपीची अधिक विचारपूस केली असता पिस्तूल बाळगणारी व्यक्ती ही महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेलगत एका गावात राहणारा त्याचा मित्र रोहित नामक असल्याची माहिती दिली. आरोपीने दिलेल्या माहितीवरून कर्नाटक पोलिसांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्याशी संपर्क केला असता पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी तात्काळ शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना माहिती देत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तालुका पोलिसांनी अरुण रावजी पावरा व 19 राहणार जोयदा यास 12,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काढतूसे एकूण 72,400 रुपये किमतीचा मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छा, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, PSI नरेंद्र खैरनार, दीपक वारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण गवळी, संजय जाधव, योगेश दाबाळे, योगेश मोरे, श्याम पावरा, गोविंद कोळी व रामदास बारेला यांच्या पथकाने केली. कर्नाटक राज्यात तेथील पोलिसांनी जो एक आरोपी अटक केलेला होता त्यांच्या गुन्ह्यातील आरोपीच्या मोबाईलची तपासणी करताना एका इसमाचे गावठी कट्ट्यासहित फोटो दिसून आले होते. ज्यावेळेला अधिक विचारपूस केली त्यावेळेला तो त्याचा मित्र असून तो आपल्या धुळे जिल्ह्यातला असल्याचं कळालं होतं. ही माहिती कर्नाटक पोलिसांनी आपले धुळे जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित सर यांच्याशी आदान प्रदान केली होती. त्या संबंधाने माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी शिरपूर तालुक्याचे एक पोलीस पथक गठीत केलं होतं या कारवाईसाठी. ज्यावेळेला त्या फोटोमधील व्यक्तीचा आम्ही शोध घेतला त्यावेळेला ही व्यक्ती रोहित नसून अरुण रावजी पावरा राहणार जोयदा व 19 वर्ष असे असल्याचं आम्हाला समजून आलं होतं. आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेला आम्ही सापळा रचून कारवाई केली त्यावेळेला या अरुण पावरा या व्यक्तीकडे एक देशी बनावटीचं पिस्तूल त्यामध्ये 2 जिवंत काढतूस तसंच त्याची मोटरसायकलमध्ये सीटखाली ते लपवलेलं आढळून आलं होतं. सदरची मोटरसायकल पिस्टल तसंच त्याच्या मोबाईलमध्ये सुद्धा त्याचे गावठी पिस्तुलासह जे काही फोटो आहेत ते मिळून आले होते. ते मोबाईलसुद्धा जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईमध्ये. आणि ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर तसंच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे.